ब्रेन स्ट्रोक. ब्रेन स्ट्रोक होण्याची मुख्यतः दोन कारणं आहेत. त्याच्यामध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं. मेंदूला होणारा रक्तपुरवठा हा काही वेळा हळूहळू कमी होतो की ज्यावेळी मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी तयार होते किंवा कदाचित हृदयातून किंवा शरीराच्या इतर भागातून एखादी गुठळी अचानक मेंदूमध्ये आले तरी अचानकपणे ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ब्लड प्रेशर वाढल्यामुळं किंवा मेंदूतल्या रक्तवाहिन्या कमजोर झाल्यामुळं सुद्धा मेंदूमध्ये रक्तस्राव म्हणजे ज्याला आपण ब्रेन हिमरेज म्हणतो तर तो होऊ शकतो. हे दोन्ही प्रकार हे ज्याला आपण कॉमनली ब्रेन स्ट्रोक असं म्हणतो. ह्या ब्रेन स्ट्रोकमध्ये सुरुवातीच्या म्हणजे गोल्डन आवरमध्ये उपचार होणं खूप गरजेचं असतं, कारण त्यामुळं मेंदूमध्ये होणारा जो डॅमेज आहे तो कमीत कमी ठेवला जातो. कमीत कमी मेंदूच्या पेशी ह्या मृत पावतात. मेंदूमधला जो काही रक्ताची गुठळी तयार झालेला भाग आहे तर त्याच्यामध्ये काही वेळा अँटीकोएगुलंट औषधं आपल्याला द्यायला लागतात. ही जर आपण सुरुवातीच्या 6 तासाच्या पिरियडमध्ये जर दिली तर होणारे जे परिणाम असतात ते खूप चांगले असतात.